समाजोन्नती मंडळ महाड पोलादपूरच्या रावघळ गटामार्फत बांधण्यात येणाऱ्या बहुउद्देशीय सभागृहाच्या इमारतीचे भूमिपूजन शनिवारी रायगडचे खासदार केंद्रीय मंत्री नामदार अनंत गीते यांच्या हस्ते गोटे बुद्रुक येथे करण्यात आले. या बहुउद्देशीय सभागृहाच्या इमारतीसाठी सुमारे 45 लाख रुपये खर्च अपेक्षित असून खासदार अनंत गीते यांच्या खासदार निधीतून 15 लाख रुपये तर महाड विधानसभा आमदार भरत गोगावले यांनी आमदार फंडातून 10 लाख रुपये देणार असल्याचे घोषित केले. माजी आमदार माणिक जगताप यांनी 5 लाख रुपये देणार असल्याचे जाहीर केले. या कार्यक्रमादरम्यान अंबेनळी बस दुर्घटनेत मदत करणाऱ्या संस्थांना प्रत्येकी 50,000 रुपये केंद्रीय मंत्री नामदार अनंत गीते यांच्या हस्ते आर्थिक सहाय्य देण्यात आले. त्यामध्ये यूथ क्लब ऑफ महाड, सह्याद्री मित्रमंडळ व सिस्केप महाड आणि यंग ब्लड ॲडव्हेंचर पोलादपूर यांचा समावेश होता. तर जिल्हा नियोजन मंडळाकडून या संस्थांना साहित्य उपलब्ध करून देणार असल्याचे आमदार भरत गोगावले यांनी यावेळी सांगितले. सध्या मी त्या इतर गोष्टीच्या बाबतीत काही बोलणार नाही, पण ही वास्तू तातडीने पूर्ण होणं ही काळाची गरज. फिलिंग होईल, पहिलाच लॅब त्या ठिकाणी पडेल, पण पुढचं काय? मित्रांनो, काळजी करायचं काही कारण नाही. सगळेजण या ठिकाणी जे राज्यकर्ते आहेत, या प्रत्येकाने आपापला मोबदला तुमच्या माध्यमातून प्रत्येक निवडणुकीत घेतलेला आहे. त्यांची नैतिक जबाबदारी आहे, त्यांना कुठेही याच्यापासून पळता येणार नाही. आज जर का मला ही गोष्ट टाळायची असेल तर मी खोटं बोलू शकलो असतो की माझा कार्यक्रम चिपळूणमध्ये होता, मला येता आलं नाही. पण नाही, कारण आज जो माणिक जगताप या ठिकाणी येऊ शकतो, धाडसाने बोलू शकतो, माणिक जगतापला जिल्हा परिषदेने ह्या खाडीपट्ट्यातनं पहिल्यांदा 97 साली निवडून दिला, तो माझ्या कुलदेवी बांधवाने दिला. त्यांच्यामुळे मी उपाध्यक्ष झालो, त्यांच्यामुळे मी आमदार झालो, त्यांचे उपकार माझ्यावरती आहे. लोकशाहीमध्ये जीत हार ह्या पार्ट ऑफ इलेक्शन, मी त्याला फार महत्व देत नाही कोण जिंकला कोण आहे, पण बऱ्यापर्यंत तुमची सामाजिक बांधिलकी त्या समाजाच्या पाठीशी असली पाहिजे या भावनेमधनं मी या ठिकाणी आलो. आज नक्कीच मी पुढे सत्तेवरती नसेल, पण नक्कीच मला या ठिकाणी काही नाही काहीतरी, मी फार मोठा श्रीमंताचा मुलगा नाही, मी शेळकी तर अजिबात नाही, मी शेतकरी आहे. आणि म्हणून तुम्हाला काहीतरी मदत करायची ह्या हेतूने आलो. ती जर का मी खाजगीत एखादं पत्र देऊन सांगितलं असं मी कुठून तरी पैसे उभे करून देईन तुम्हाला, पण तुमच्या समोर एकदा शब्द दिला तर मला पळता येणार नाही. कारण एका माणसाला 6 वेळेला निवडून देण्याचं काम, 2 वेळेला मंत्रिपदावरती विराजमान होण्याचं काम ज्या संघटनेने, ज्या पक्षाने दिलेले आणि ज्या समाजाच्या मुळे, ते कधीही आम्ही विसरू शकणार नाही आहे. आमचा आपण वेगळा आहे, तर आम्हाला 2 वेळेला संधी आपण दिलेली आहे आणि आम्हाला जी पूर्ण खात्री आहे. बरेचसे शेड आहे, पण तो गरिबांचा शेड आहे, श्रीमंतांचा शेड नाही आहे. अरे म्हणजे तुम्हाला कल्पना आहे ना, आम्ही नेहमी सांगत असतो, श्रीमंतांच्या कधी आशीर्वाद लागत नाही आहेत, गरिबांचे आशीर्वाद हे हृदयापासून आणि मनापासून. पहा, तुम्ही श्रीमंतांच्या घरी जा, लगेच त्यांचा बंगला बिंगला सगळं दाखवायला सुरुवात करतात. अगदी बाथरूम पर्यंत ह्याचा 3 लाखाचं बाथरूम आहे, आम्हाला 3 लाखाचं घर बांधताना 2-3 वर्ष लागतात. कधीच कुठल्याही व्यवस्थापनाकडे, कुठल्या उद्योगाकडे, कुठल्या कारखान्याकडे आज मितीपर्यंत कधीही गेलो नाही, जाण्याची इच्छा नाही. पण एखाद्या सामाजिक कार्यकर्ता जर मला तुमच्यासाठी झोळी घेऊन द्यायची वेळ आली तर ती झोळी घेऊन द्यायची माझी तयारी आहे. कारण आपण कशासाठी जात नाही कोणाकडे, आणि त्यामुळे आपण महाड मधूनच ही रक्कम निश्चितपणानं उभं करू शकू. पण हे आपल्या एका रावढळ गटाचं बहुउद्देशीय सभागृह आहे, अशा आपल्या प्रत्येक गटात आहे आणि प्रत्येक गटाची मागणी आहे, आणि त्या दृष्टीने आपण हा प्रयत्न करतो आणि त्याला पूर्णपणे सहकार्य निश्चितपणानं करणार आहोत. आज आपण भूमिपूजन इथं पार पाडलेलं आहे, लवकरच या कामाची सुरुवात आपण करू, वर्षभरामध्ये हे काम पूर्ण व्हायला कोणतीच हरकत नाही. पण यामागचा जो मूळ हेतू आहे, प्रास्ताविक करताना ज्यांनी इथं प्रास्ताविक केलं, त्यांनी हा खुलासा केलं की आमची मुलं आता डॉक्टर झाले आहेत, इंजिनियर झाले आहेत, वकील झाले आहेत, शिकत आहेत, किमान ग्रॅज्युएट ही होतच आहे वेगवेगळ्या फॅकल्टीमधून, वेगवेगळ्या विषयातून. जे पारंपरिक शिक्षण आहे ते आपण घेतो आहे, पण तरी या पलीकडे जाऊन या मुलांचं भविष्य आहे, भविष्य आजही अंधकारात आहे. आणि मग हे अंधकारात असलेलं भविष्य या अंधकारातून प्रकाशाकडे आम्हाला न्यायचं आहे, आणि ते जर आम्हाला करायचं असेल तर आम्हाला अशा प्रकारचं एखादं सभागृह बहुउद्देशीय हवं आहे की जिथून आम्ही या आमच्या विद्यार्थ्यांना उद्याची दिशा देऊ शकू, उद्याचं मार्गदर्शन करू शकू. आणि म्हणून या बहुउद्देशीय सभागृहाची आम्हाला ही जी संकल्पना ही मला खूप आवडली, त्याची गरज आहे. कारण आपण इमारती उभ्या करतो, इमारती उभ्या करणं हे काय अवघड नाहीये,
अशा आपल्या अनेक ठिकाणी इमारती उभ्या आहेत, पण त्या इमारतीचा वापर झाला पाहिजे, त्या इमारतीचा उपयोग झाला पाहिजे. त्या इमारतीतून ज्या सामाजिक हेतून आपण या इमारती उभ्या केल्या, समाजकारण तर त्यातून करायचंच आहे, पण समाजकारण करत असताना समाजाचा अर्थकारण कसं आपल्याला साधता येईल हा प्रयत्न होणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आणि त्या भूमिकेतून हे भव्य उद्देशीय सभागृह जी बांधण्याची संकल्पना आपण केले, ही संकल्पना अतिशय योग्य आहे, आणि म्हणून माझं पूर्ण सहकार्य हे आपल्याला निश्चितपणे राहील, आणि या सगळ्या मंडळींचं सुद्धा आपल्याला निश्चितपणे सहकार्य. ताज्या व ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब करा.